मी महाराष्ट्रीयन आणि ते बुंदेलखंडी आहे आणि मला किती वेळा हळद लागली आणि माझं किती वेळा लग्न झालंय. साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रजिस्टर मॅरेज वरनं माझं लग्न हे 8 दिवस झालंय. पहिल्यांदा मी त्या घरात गेले तर मी म्हटलं ओ माय गॉड. दोन्हीकडचे सहसंबंध हे बापरे ते एक खूप एक वेगळी टास्क होती कारण की मी महाराष्ट्रीयन आणि ते बुंदेलखंडी आहे. ते एमपी न आहेत, ते यूपी आणि एमपी बॉर्डरवर ते राहतात. त्यामुळे त्यांचं एकदम कॉन्ट्रास्ट आहे. आपल्याकडे नाश्त्याला जर पोहे आणि शिरा असे पदार्थ आहेत तर तिथे अरे पोळी सब्जी जलेबी रबडी असे असे पदार्थ आहेत. आपण मिठाई नॉर्मली मला जे माहिती आहे आयुष्यामध्ये आपल्याकडे रव्याचे लाडू डिंकाचे लाडू अशी मिठाई असे आपले घरी बनतात. मिठाई अशी घरी म्हणते त्यांच्याकडे सगळं घरात बनतं म्हणजे सगळी मिठाई घरात बनते. नॉर्मली घरांपेक्षा किचन हे खूप मोठं असतं त्यांच्याकडे. म्हणजे आमचं खूप मोठं घर आहे तिकडे. मी जेव्हा पहिल्यांदा मी त्या घरात गेले असं तर मी म्हटलं ओ माय गॉड म्हणजे की आता काय करायचं म्हणजे या घरामध्ये. सो खूप डिफरन्स आहे आमच्या याच्यामध्ये. मी जर थोडीशी की मला मेथीची भाजी भाकरी असं वगैरे आवड असेल तर धीरूजी अरे मेथी तू भाकरी बना रही हो एक काम करो उसमें तेल डाल दो थोडा उसमें थोडा सा नमक डाल दो उसमें थोडी मिर्च डाल दो थोडा धनिया काट के डाल दो और थोड़ी चीज़ें डाल दो थोड़ा सा प्याज भी ऊपर से डाल दो. ओके भाकरी बन गई. अब ऊपर से अच्छा खासा घी लगा दो उसके ऊपर से. आता ही कुठल्या अँगलने भाकरी आहे देखो बेटा तुम अपने लिए बना लेना मेरे लिए सिंपल वाली वैसी ही भाकरी बना देना बस इतना ऐड कर देना. ही कुठल्या अँगलने भाकरी आहे. थोड़ा सा मिर्चा मी भाकरी बनवली आहे मी इथे ते टाकणे मिरची कापून टाकते मी कांदा कापून टाकते पण त्यांना कुणीच भाकरी बनवत नाही त्यांच्याकडे. त्यामुळे मीच भाकरी बनवते. त्यामुळे मग भाकरीला ते असे इनोव्हेट करतात ते पराठ्यासारखे भाकरीला खातात. आता हे इतका डिफरन्स आहे जिथे मी शॉक लागला होता. मी पहाटे 6:30 उठले आणि मी किचनमध्ये बघितलं तर किचनमध्ये बटाट्याची भाजी जी आमच्याकडे 12 वगैरे म्हणजे पुरी आपण बनवायची हे आपल्याला डायजेस्ट होऊन आपण स्वयंपाकघरात जाऊन बनवायला एक वेळ लागतो की नाही आपल्याला सकाळी सकाळी एवढं हेवी खाणं खायचं. सकाळी 6:30 मी जसं ए कुकर से सिटी आ रही है यहाँ पे आटा माडा जा रहा है इकडे पुऱ्या बनता है तिकडे अरे कोई नहीं बेटा नाश्ता खाना है चलो आ जाओ बैठो असं करे. पुरी सब्जी असा नाश्ता सकाळी फरसाण वेगळ्या वेगळ्या चटण्या असं सगळं. तर सकाळी नाश्त्याला मी जवळपास हे जेवण आहे सकाळी 7 पुरी भाजी आणि असं. तर इतका डिफरन्स आहे. आम्हाला असं लक्षात आलं की लग्न करायचं तर कसं करायचं. बरं माझे आई वडील हेही तितकेच मराठी आहेत त्यामुळे मग लग्न कसं होणार. तर देन आम्ही एका कन्क्ल्युजनवर आलो की आपण लग्न साऊथ इंडियन करूयात. सो ना यांना माहिती काही पद्धती ना त्यांना माहिती काही पद्धती सगळेच अनोळखी एकमेकांना आणि यांना म्हटलं त्यांच्याप्रमाणे होत आहे त्यांना म्हटलं यांच्याप्रमाणे होत आहे. मला पण बातम्या करताना वाटलं की साऊथ इंडियन आहे. मग आम्ही अशा कन्क्ल्युजनवर आलो नो नॉट अट ऑल नॉट अ वे आपण साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करायचं. आमच्या गुरुमा साऊथ इंडियन होत्या सगळे. चल 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 ना काशी यात्रा काशी यात्रा काशी यात्रा किसको पता है मुझे क्या बोले अरे कुछ नहीं तुम जाओगे तुम रूठोगे तुम बोलोगे मुझे नहीं शादी करनी है मैं काशी जा रहा हूँ मुझे मर्सिडीज बेंझ दो मुझे ये दो मुझे वो दो. तर धीरूजी म्हणाले ओके स्टांस आहे ना ओके मैं नहीं जाऊंगा मैं शादी नहीं करूंगा इसके साथ ये वो. तर सगळ्यांना वाटत होती की या त्यांच्या त्यांच्या बाजूच्या पद्धती आहेत. आणि लग्न आटोपलं सगळं झालं आम्हाला वाटलं संपलं इथे. नाही आई वडील वेगळे असतात आपले त्या पद्धतीने लग्न झालं. मग मी टिकमगडला गेले तिकडे एका वेगळ्या पद्धतीने माझं लग्न झालं आणि असं करून माझं 8 दिवस लग्न झालं. मी जे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रजिस्टर मॅरेज वरनं माझं लग्न हे 8 दिवस झालंय आणि मला किती वेळा हळद लागली आणि माझं किती वेळा लग्न झालंय. आणि मी शेवटी 8व्या दिवशी मी धीरूजींना असं म्हण बरं तिकडे सगळे पदर पल्लू वगैरे संस्कृती आहे नाही बहु म्हणजे असं वगैरे पल्लू वगैरे ते ओपन करण्याचे वगैरे पण पैसे मिळतात आपल्याला तिकडे या असं वगैरे. तर तशी नाही बहु वगैरे मी म्हटलं हर रोज काहीतरी आहे
अरे बेटा आज तो भीजा सिंग की सुहाग नाही, अरे बेटा आज तो ये है वो है, इतकं काय चाललं होतं. आणि माझ्या सासूबाई इतक्या उत्साही, माझे ते सासरकडचे लोक इतके प्रेमळ आणि इतके उत्साही आहेत, त्यांना रोज काही ना काहीतरी वेगळं करायचं होतं. मी म्हटलं थकत का नाही, थकत का नाही, कुणीतरी थकावं वगैरे, कुणीच थकत नाही. रोज नव्याने उठून वेगळ्या साड्या घालायच्या, रोज नव्याने उठून. आणि नई बहू म्हणजे तुम्हाला सुंदर दिसायला पाहिजे, तिची ज्वेलरी उत्तम असायला पाहिजे. कोणी लोक येतात बघतात आपल्या पायापासून सगळीकडे, कारण की काहीच दिसत नाही, आपले पाय दिसतात, आपले हात. ज्वेलरी इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे ती घालून असं सगळं. सो ह्या ही जे लग्न आहे, जे माझ्या नवऱ्याला मी कन्व्हिन्स केलं, माझ्या नवऱ्याने घरच्यांना सगळ्यांना की हम एकदम कॉम्पॅक्ट, एकदम 3 घंटे में मॅरेज खतम कर देंगे. हां बेटा जैसे तुम चाहो, कोई अपने को कोई प्रॉब्लेम नहीं, जैसे तुम चाहो बेटा, जैसे कुछ कोई दिक्कत नहीं आई, अरे जसं तुम्हाला आवडेल. आणि तिकडे मी म्हटलं आई माझी तयारी सुरू झाली. अगं म्हटलं तुम्हाला फक्त पाहुण्यासारखं यायचं आहे आई, इथे काहीच नाही करायचं. नाही नाही सगळी तयारी सुरू झाली आहे इकडे, म्हणून ती हळद दळून आणतीये, तिचं काय चाललंय वगैरे. असं करून जे लग्न चाललं ते 8 दिवसावर गेलं. माझं 18 जानेवारीला लग्न सुरू झालं आणि ते 26 जानेवारीला संपलं. कॅन यू इमॅजिन, ठीक होती. 26 जानेवारीला संपलं. एक दिवस शेवटचं फंक्शन होतं तेव्हा मला दिसलं एक ग्राउंड घेतलेलं आहे माझ्या नवऱ्याच्या घरी, जे ग्राउंड आहे आपला अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जितकं मोठं आहे ना तसं ग्राउंड होतं. आणि तिथे 100 स्टॉल्स लागलेले होते खाण्याचे वेगवेगळे. आणि मी म्हटलं हे 100 पदार्थ खाणार कसे, आणि माझं बहुत खाना वेस्ट जायगा धीरूजी, बहुत खा. नाही नाही बेटा यहाँ पे कोई खाना वेस्ट नहीं जाता, सब सही से होता है. मैंने कहा ना नहीं नहीं बहुत वेस्ट जाएगा, अगर है तो गरीबों में हमें बांटना है, बांटना है, बांटना है. नहीं बेटा सब खाते हैं यहाँ पे, कोई और यहाँ पे गरीब नहीं होता है कोई. कोई दिक्कत नहीं है, सब आएंगे, सब खा के जाएंगे. असे ते 100 स्टॉल्स आणि सगळं बघून तर माझे सगळे साऊथ इंडियन लग्न एक छोटासा इव्हेंट झाला. तिकडे गेल्यानंतर सगळे रुसून बसले होते. आम्ही ठरवलं की खूप कॉम्पॅक्ट माणसं म्हणायची, काय धीरू बुलाय नाही हमको शादी में, हम तो सोचे बंबई घूमे आएंगे करके, असं करून बुलाय नाही. तर क्या आहे ना भाभी, हम तो उत्ते की शादी मान ही नाही रहे, हम तो इत्ते की शादी मान रहे वगैरे सगळे बोलतात. मी म्हटलं माझं लग्न झालेलं नाही, मुंबईत झालं ते काय झालं, माझं लग्न झालं, माझा छोटा देवर. हम तो उत्ते की शादी मान ही नहीं रहे, हम तो इत्ते की शादी मान रहे, अभी से तो हो रहा है ना भाभी, और तुम्हारे बिना तो कैसे होगा शादी का, असे सगळे जण लोक तिथे. सो इट वॉज स्ट्रीट. पण मी तुला ऑल टुगेदर सांगू, भारत फार ब्युटिफुल आहे. माझ्या सासरकडच्या माणसांचं असं प्रेम बघून ना मी अशी इतके प्रेमळ येते. आणि त्यांचं प्रेम फक्त खाण्यातनं रिफ्लेक्ट होतं की खा 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 खा. आणि मी माझं वजन 7 किलो वाढलं होतं तरीही माझ्या सज कमजोर तो होती जा रही, म्हटलं 7 किलो वजन वाढलं माझं आणि कुठून कमजोर. अजूनही त्यांचं म्हणणं आहे मी कमजोर आहे असं म्हणत, अजूनही त्यांचं म्हणणं आहे की मी खायला पाहिजे. सो दॅट्स द ब्युटी ऑफ दिस मॅरेज. आणि मग असं साऊथ इंडियन, MP, महाराष्ट्रीयन अशी सगळी लग्न मी करून एकंदरीत मी भारतीय लग्न केलेलं आहे माझ्या लक्षात आलेलं आहे. 8 दिवसात होतं भारतीय, आणि कोणाला कोर्स करायचं असेल तर त्यांनी तुझं काम पाहिलंय मोठ्या पडद्यावर खूप. अरे म्हणजे पंगा त्यांनी लगेच त्यांच्याकडे, त्यांचं माझ्या आधी सगळं बघून होतं त्यांचं. जेव्हा मी भेटणार होते तेव्हा त्यांनी सगळी कामं बघितलेली होती. आणि जरी मी तुला सांगते की जरी तिकडे पडदा घेणं वगैरे अशी संस्कृती असली, म्हणजे मी जाते तेव्हा आमचे मोठे वगैरे जब आमचे जेठ वगैरे येतात आमचे तेव्हा माझ्या असं पल्लू वगैरे असतो, पण खूप फ्रीडम आहे तिकडे. म्हणजे त्यांना खूप आदर आहे माझ्या कामाचा आणि ते खूप असं सेपरेट करू शकतात की नाही 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 वो वहां पे काम करती है उसको इतने के नियम काय लागू करणे, वो तो वो अलग है अपने से, ये है वो है. तो हा जो एक्सेप्टन्स आहे तो इतका इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीने ते प्रेम करतात माझ्यावर, माझ्या 2 जावा आहेत त्या, खर तर तिकडे ह्या सगळं त्यांना फॉलो करावं लागतं. पण त्यांना कौतुक आहे, जब असे भाभी आती येतो, अरे भाभी आती येतो चलो उसके बहाने मजे कर लेते भाभी आती तो त्या इकडे येतात तेव्हा ते इकडे माझे कपडे वगैरे घालतात आणि ते फार इंटरेस्टिंगली मजा करतात ते सगळं ते घालून वगैरे. तो भाभी ने दिया हम तो पहनेंगे. आणि त्यांच्या ना बुंदेलखंडी भाषेमध्ये एक फार वेगळा ह्युमर आहे, म्हणजे सटायर आहे, नॉर्मल आहे. का
चष्मा पेन का जसं वगैरे, म्हणजे नॉर्मल अरे चष्मा छान का चष्मा पेन का जसं वगैरे असं एक सटायर आहे, सरळ बोलत नाहीत ते, फार असे सटायर झोन आहे, त्यामुळे एक ह्युमर आहे, त्यामुळे सतत मी हसत असते. आणि दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांना माझी भाषा कळत नाही, मला त्यांची भाषा जास्त कळत नाही, त्यामुळे मी जेव्हा हिंदी बोलते असं करून ते करतात, कारण त्यांना हिंदी मी बोलते आणि ते पटपट पटपट असं करून काही बोलून जातात तर मला कळत नाही. तर माझ्यावर एकच सोल्युशन आहे, मला जेव्हा कळतं की काही काम तिकडे आपल्याला कळत नाही वगैरे, मुझे तो समज में नहीं आ रहा आप क्या बात कर रहे हो, असं करून मी टाळते. तेव्हा आणि उसको तो थोडी भाषा आते, तुम रहने दो बेटा, असं करून ते क्यूटली एक्सेप्ट करतात ना. तर हे फायदे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, सो ऑलवेज तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाऊन लग्न करा, फार किलोमीटर अंतरावर जाऊन लग्न करा, सगळे तुमचं सगळं एक्सेप्ट करतात. अरे आता म्हणजे खूप मला अमेरिकामध्ये बुंदेलखंडी होती आणि अमेरिकाला माझा नवरा आणि मी भेटलो ऍक्च्युली बिकॉज पहिल्यांदा, आणि ते डायलॉग्स लिहित होते अमेरिकाचे आणि बुंदेलखंडी जे आहेत ते, तर त्यामुळे ते आमच्याकडनं शिकवून पण शिकवायचे पण आम्हाला, कारण ती एक वेगळीच भाषा आहे. तर त्याच्यामध्ये ना एक डायलॉग होता जो मला, त्याचा अर्थ मला माहीत नव्हता पण मला हा एक स्लँग म्हणून असं शिकवत आहे, ठटरी बंदे तुम्हाला तुम सबकी तुम्ही लाया तो तुम्ही लिया खेतो खसिया हो गए का सबके सब कीरा पर है तुम्हारे मुँह में ऐसे कैसे पतो नहीं लग रो ब्याह से पहले तो बाबा भी बोले तो होशियार है देखी. तर आता ह्याचा अर्थ मला फार माहीत नव्हता, तर धीरूजी मला घेऊन गेले आणि बोले अरे स्मिता को आती बुंदेलखंडी डायलॉग सुना, मी सुरुवात केली. तर त्याचा अर्थ असा आहे, आणि माझा देवर होता तिकडे आणि त्याचा मित्र होता, ठटरी बंदे तुम्हाला तुम सबकी तुम्ही लिया तो तुम्ही लिया खेदो खसिया हो गए का सबके सब अरे कीरा पर है तुम्हारी मुंह में ऐसे कैसे पतो नहीं लग रहे हो बाबा से पहले तो बाबा भी बोले थे होशियार है देखी इसे अक्कल के नाम पे तो चुहे पड़े, असं म्हणून मी म्हणाले. तर त्याचा अर्थ आहे ठटरी म्हणजे तुझ्या बांबू, तुझ्या तिरडीचा बसवला बांबू आणि वगैरे, त्याचे असे अर्थ होतात. आणि धीरूजीने मला त्याची, मला त्याचा अर्थच सांगितला नव्हता आणि मी माझ्या देवरला म्हणते ठटरी बनले तुम्ही लिया घेतो कीरा परे तुम्हारी कीडे पडू दे तुझ्या तोंडात वगैरे, आणि माझा देवर बाबी बहुत अच्छी बोलले देवर. माझ्या नवऱ्याने पहिल्या मला शिव्या शिकवल्या होत्या, तर ते म्हणाले की सगळे घाबरून सो इट्स सो ब्युटिफुल. आणि ही भाषा बघ ना, तू भाषा खूप इंटरेस्टिंग आहे. आता कसं मराठीमध्ये कसं तुझ्या तिळडेचा ठटरी बंदे तुम्हाला तुम सबकी तुम्ही भेजतो तुम्ही लिया खेदो, मला फार आवडतात. आणि मला बुंदेलखंडी आत्ता जी आहे ना, आता मला सगळी समजते, म्हणजे मला आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. मी फक्त हिंदीत रिॲक्ट करते, कारण मग मी बुंदेलखंडी बोलायला लागले तर तिकडे फक्त हसतात, खदा खदा हसतात, फक्त हसतात. हे देखो ना किती मजाक कर रही आहे असले करून, अरे किती मजाक तो कर रही आवाज आत किती अशी 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 असे बोलायला लागतं, त्यामुळे मी बोलत नाही जास्त. बट इंटरेस्टिंग आहे भाषा बदलली की फार. युपीची पण भाषा खूप इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. युपीची पण फार अदब आहे, लहेजा लखनवी सुद्धा अरे आप वगैरे, इथे पण सगळे आप करूनच बोलतात, पण छान आहे, मजेशीर आहे.